की आपलेच पाठ थोपटात बसणार तुम्ही की 7 महिन्यात आम्ही हे केलं त्यांनी तसं केलं. अरे त्यांनी काय केलं ते केलं तुझ्या, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. कापूस आल्यानंतर अन्य लोकांची देणी द्यायची आहे, उरले पैसे मुलीचे हात पिवळे करायचे आहे, ही शेतकरीची त्याच्यावर आशा असते. आणि आज कापूसच घरामध्ये आहे, कापसालाच कोणी भाव नाही, सारे व्यवहार कोसळले, मुलीचं लग्न करता येत नाही, तिचे हात पिवळे करता येत नाही, म्हणून गळ्याला फास लावल्याची किती उदाहरणं आपल्याकडे. आणि नोकरदारा एक बँकेमध्ये काम केलं एखादा तास तर त्याला ओव्हरटाईम द्यायचा, शेतकऱ्याला काय नको ओव्हरटाईम? कोण कर्ज फेडणार आहे, कशाच्या भरोशावर कर्ज फेडणार आहे? आता पीक कर्ज घेतलं, पीक कर्ज घेऊन खत लावले, मजुरी लावले, पीक कर्ज घेऊन पीक मोठं केलं आणि हातात आलेलं पीक त्याचं नष्ट झालं. मरायची वेळ आहे की फाशी द्यायची वेळ आहे की नाही? सरकारने कर्ज माफ केलं पाहिजे, 100% कर्ज माफ करण्याची भूमिका सरकारने या वर्षी घेतली पाहिजे. कारण भावही नाही, पीकही गेलं, 100% कर्ज माफ केलंच पाहिजे सरकारने. हजारो कोटी रुपये घेऊन पळून जातात तुमचे लोक, तर त्यांचं काही होत नाही. आणि या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला हात दाखाडता कसं करता? कर्ज माफ करा, 7-12 कोरा करा, या ठिकाणी शेतकऱ्याला काहीतरी मदत करा, या खतांच्या किमती कमी करा. शेतकऱ्याला काही मदत केली तर शेतकरी आता जगणार आहे, नाही तर कोणताही शेतकरी या अशा स्थितीमध्ये जगण्याची आजची स्थिती तरी नाही आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं पाहत असताना शेतकऱ्याला तुम्ही किती मदत करणार आहे? आत्महत्या करता कशा थांबवणार आत्महत्या? का अशाच आत्महत्या जाणार आहे? आत्महत्या ही या राज्याच्या दृष्टीनं शर्मेची बाब आहे, सर्वांच्याच, तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं. आमच्या घरातला कर्ता माणूस ज्यावेळेस आत्महत्या करतो, आमच्या घरातला तरुण माणूस आत्महत्या करतो, त्या आत्महत्या करण्याला कारण काय? भाव नाही. अरे या कापसाला भाव दिला असता तर आत्महत्या करायची वेळ आली नसती. आज ग्रामीण भागामध्ये या कापसावर सारं जीवन आहे, सारे व्यवहार आमच्या या कापसावर आहे. कापूस आल्यानंतर मग सावकाराचा पैसा द्यायचा आहे, कापूस आल्यानंतर किराणावाल्याचं उधारी द्यायची आहे, कापूसाचा पैसा आल्यानंतर कापड बिल द्यायचं आहे, कापूस आल्यानंतर अन्य लोकांची देणी द्यायची आहे, उरले पैसे मुलीचे हात पिवळे करायचे आहे, ही शेतकरीची त्याच्यावर आशा असते. आणि आज कापूसच घरामध्ये आहे, कापसालाच कोणी भाव नाही, सारे व्यवहार कोसळले, मुलीचं लग्न करता येत नाही, तिचे हात पिवळे करता येत नाही, म्हणून गळ्याला फास लावल्याची किती उदाहरणं आपल्याकडे. मग काही सरकारला दयामाया येणार आहेत का नाही? की आपलेच पाठ थोपटात बसणार तुम्ही की 7 महिन्यात आम्ही हे केलं त्यांनी तसं केलं? अरे त्यांनी काय केलं ते केलं तुझ्या, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा, तुम्ही काय करणार आहात हे सांगा. काय या माझ्या शेतकऱ्यासाठी करणार आहे? मुबलक वीज, मोफत वीज, 12 महिने वीज, 17 महिने वीज, कुठे वीज? रात्रीची वीज देतात, रात्रीची वीज देतात. कित्येक माणसं साप चोवून मेले, सर्पदोषाने मरण पडले, 1 रुपया मदत नाही. सर्पदोष द्या सत्ता साहेब, सर्पदोष झाला तर त्याला मदत किती देणार आहात? 2 लाख रुपये कधी देणार आहात? नियमात नव्हतं तुमच्या, आता घातलं. पण रात्री म्हणजे त्याने रात्री काम करायचं आणि नोकरदारा एक बँकेमध्ये काम केलं एखादा तास तर त्याला ओव्हरटाईम द्यायचा. शेतकऱ्याला काय नको ओव्हरटाईम? तुमच्यामुळे रात्री काम करावं लागतं ना. मुबलक वीज, मोफत वीज कुठे गेली? विजेचे भाव वाढून राहिले, झरा वाढता, इकडे नंतर वीज आम्ही शेतकऱ्यांना मोफत देतो, कमी दराने देतो, मीटर कशाला लावता? इकडे माननीय देवेंद्रजी सांगता वीज कट होणार नाही कुठेही शेतकऱ्याची. आज गावागावामध्ये विजेचं कनेक्शन कट करायला लागले, कोण जबाबदार आहे? सारे गावागावामध्ये डीपी मिळत नाही, हैराण झालेत लोक तुमच्यामुळे. मग विजेच्या संदर्भामधली अशी स्थिती असेल, एका बाजूला वीज नाहीये, दुसऱ्या बाजूला खत मिळत नाही, तिसऱ्या बाजूला भाव मिळत नाही, करायचं काय हो शेतकऱ्यांनी? एक पोकरा योजना त्या कालखंडामध्ये आणली, शेतकऱ्याला काहीतरी मदत करावं मी आणली होती. या राज्यामध्ये पोकरा योजना मी सुरू केली होती कृषीमंत्री असताना. या राज्यामध्ये विदर्भातले 16 जिल्हे आणि 17वा आमचा जिल्हा जळगाव जिल्हा मी समाविष्ट केला होता. पोकरा योजनेचा दुसरा प्रकल्प कधी होणार आहे? पोकरा योजनेमध्ये अनेक गावं समाविष्ट करायचे राहून गेलेले आहेत, आपण दुसऱ्या टप्प्यासाठी घेतले. कधी पोकरा योजनेचा दुसरा टप्पा येणार आहे? पोकरा योजनेमध्ये ज्या क वर्ग नगरपालिका आहेत, ज्या पंचायत आहेत, नगरपंचायत आहे, त्याच्यामधून ते सुकटेले आहे. आता आपली ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतमधून तिथे नगरपंचायत झाली, नगरपंचायत झाली त्याच्यामधली शेती पोकरामधून गेली. पूर्वी पोकरामध्ये होती,
आता नगर पंचायत झाली तर म्हणे आता नाही, मग नगर पंचायत असो का कवर्ग नगर पंचायत, शेतकरी शेतकरीच आहे,